बहिणीला चाललो घेऊन मी आज. अकेली कराच काय गुड्डू गुड्डू निघे नाही तर बहिणी बोसकी उचलली शेवटी. बाबा एकदाची जा एकदाची जा काय. चला पुन्हा 8 दिवसात यायचं आहे. 4 दिवसात मम्मी रडू नका. राहू दे भाई मी नाही ने हे बघवत नाही मला रोज 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 बघवत नाही. मला असं वाटतं मी अन्याय केलं काहीतरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर. सो मॉर्निंग आमची लवकरच झाली आणि निघायचा होता आम्हाला 10 वाजता आणि आता वाजले 1:30. आज भक्तीला घरी घेऊन जायचं आहे तर सकाळपासून ती निघतच नाही. सो बघूया, बोललेली 2 वाजे परत निघू. घरी यायची इच्छा आहे का नाही? काय जाऊ एकटाच? सांग काहीतरी बोल. मम्मी घरी नेऊ काय नका नेऊ? घरी नेऊ का नको नेऊ? आय ठेवा लगीन गेले. 11 वाजता निघायचा होता, 1:30 वाजलं. बर जावा जायचं तोंड पारूनच बसले बेडरूम मध्ये. बोल ना. मला रावाचं चित्त म्हणजे मी मोकला जावाला येईन शनिवार रविवारी. बोल काहीतरी बोल. इकडं काय चाललंय बघू यार. सो घरी चालले तर जराशी नर्वस आहे. बहिणीला चाललो घेऊन मी आज. अकेली कराच काय. आणि इथे भरपूर मेनू चाललं. सगळे आता काम एकटी वर पडते. चला लय दिवस राहिली, 10 दिवस राहिली. मी काय बोलते हप्त्यातून 2-3 दिवस किंवा महिन्यातून 4-5 दिवस पाठवायचं म्हणजे मला मदत होईल. मी तेवढंच पसार ठेवत जाईल. येस येस. ना आली तर जाऊ येईल शनिवार रविवार. इथंच ठेवा तिला. नको रे. अरे बाबा आपले घरी पण रास काम आहेत. सगळीकडे कामच कामच. मस्त हे काय चाललंय. चलो बघूया आता काय करते. हे गुड्डो जाओ का काय येत. मग चल पटापट तयारी कर. गुलाबाच्या बाजूला होतो. 20 मिनिट झालं मनवते. चल 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 गुड्डू चल ना घरी. अरे यावाच नावच नाही कारण. अच्छा तिथं काय मारते तुला मी. सांग मग ना कन्फर्म यायचा हाय का नाही यायचा. कशाला पाय कापतात? कसली भीती वाटत तुला? मग तिकडे गेलो मग इकडे यावाचं नाव नाही करायचीस मग. चल आता डबल यायचा आहे बर्थडेला. अरे बाबा 2 दिवसांनी फेऱ्या मारायला होते. आता बोलतो मम्मीच्या बर्थडेला येऊ. तू थांबी जाते. 2 दिवसांनी ये जा करायला लागतो माहिती आहे का. नवीन असत होत आणि मग मला थांबायला लागतं कारण 50 किलोमीटर आहे. 2.5 तास लागतात यायला, 2.5 तास लागतात जायला. बाबा चल गुड्डू चल, रात्र होईल घरी जायला. जाऊन निघतो आता. बाबा म्हणली एकदाची. ए गुड्डू कुठं चालले आता? अरे बाबा भाई यावाचा विचार आहे का नाहीचा? ही गाड्यांची ही लिस्ट व बुलेट बुलेट KTM नाही कोणची ATV काय गुड्डू. ऐ काही कर जरा. हा चल पटापट पाऊस येईल. चल लवकर ये. हा इथ वाजलं 4. बॅगा अर्ध्या भरल्या गाडी आणि आता शेंबरा यावायला लागली.
इथं बघ गुड्डो, इथं बघ वेल आली तर नाकांशी शेंबुड्यावायला लागला. आणि हे मस्त दिलंय मम्मीने आम्हाला घरात लावायला. गुड्डू गुड्डू निघ नाही तर भाईनी बोसकी उचलली शेवटी. बाबा एकदाची जा एकदाची जा. काय बघ कसा बघ गाईस, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल प्रशांत कळमच्या 3 पिशव्या वर्सेस दिस मच. नेक्स्ट टाइम गुड्डू 5 आणू हा प्रशांत कळमच्या पिशव्या आधीच. ठीक आहे, बिना पिशवीचे यायचा बिना पिशवीचे जायचा. चलो आता तुमच्या पिशव्या पोचवतो. आता मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला वाटेल भाऊजींनी बॅगा भरल्या. भाऊजींनीच दिलेल्या अर्धे बॅगा. अर्धे नाही म्हणते क्लिअर टाकशील नाही मग करशील काय, 7 वाजवतीन इथं. फक्त असं दाखवला की काहीच घेऊन नाही चालली. मी लेक चालली सासरला. मम्मी हसा जरा. तू पण भरो साखर मम्मीला. चला पुन्हा 8 दिवसात यायचं आहे. 4 दिवसात मम्मी रडू नका. पुन्हा 4 दिवसात येऊ आम्ही बर्थडेला आणि तेवढ्या जोशात बर्थडे करू आम्ही. राहू दे भाई मी नाही ने हे बघवत नाही मला रोज 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 बघवत नाही. मला असं वाटतं मी अन्याय केलं काहीतरी. काय ना काय आमच्या अशीच मजाक मस्तीत चालू असते मागे बॅकग्राऊंडला. लागली डोळ्याला हुंकवायला साहेबांना. अरे फक्त 4 दिवस मम्मी डबल बड्डेला येईल 4 दिवसात. सासरला येईल चल 2-3 दिवस मम्मी. आणि तू घरातच असेल. चला चला रडून दे कॅमेरा पण काय रडू. अरे बाबा निघा रे निघा, नाहीतर ठेवा खरंच ठेवा. चलो बाय बाय येतो लवकरच. चलो बाय बाय. सो चला तर मग आलो आता आमच्या घरी. अर्धा पाऊण तास झाला येऊन मस्त फ्रेश झालो. आणि आता बायको काय करते आणि आजचा मेनू काय जेवायला? चिकन. भाऊ अजून चिकन झाला ना आमचा. सो चला फायनली घरी पोचलो. मग आम्ही इथं लवकर जाऊ तू माहितीये का 9:30 आमचं जेवण होते. फक्त दापोड्याला गेलो की 11:30 वाजता जेवण होते. आणि इथं माहितीये ना 9:30 जेवण कम्प्लीट होऊन 11 लवकर जाऊ. सो चला खूप जणांच्या कमेंट आहे की डेली ब्लॉग डेली ब्लॉग. गुड्डू डेली ब्लॉग करायचा त्यांच्या तर कमेंट आहे डेली ब्लॉग करा. सो बघू ट्राय करू आम्ही डेली ब्लॉग करायचा. पहिले जेवण घेतो. गुड्डू जेवण झालं की नाही? होते. टाइम लागेल? चल मग ब्लॉगचा एंड इथंच करतो मी, कारण आता अपलोड करायचा टाइम झालाय ना. 9:30 वाजता अपलोड करतो डेली ब्लॉग टाकायचा बोलल्यावर अपलोड करायला ते. सो चलो आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. रेसिपी आमच्या अर्धवट राहिली समजून घ्या. उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग करू. चलो बाय बाय.